की आपण कोण माणसं निवडून देतो आहोत, कोण माणसं आमच्यावरती राज्य करतायत, कोण माणसं आहेत जी त्यांची काय लायकी आहे. मंत्रालयामध्ये पण लावली होती पण मला असं वाटतं जागा चुकली. किंवा इंडियाला किंवा हिंदुस्थानला आपल्याला काय जाते तिन्ही बोलायला. सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातून एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका. मला असं वाटतं की आज मी एक कविता इथे घेऊन आले कुसुमाग्रजांची. माझ्या अत्यंत आवडती कविता आहे ती. आणि ती गोष्ट मला असं वाटतं जर राजकारणांना समजत नसेल तर ती किमान जनतेला तरी समजली पाहिजे, तुम्हा आम्हाला तरी समजली पाहिजे की आपण कोण माणसं निवडून देतो आहोत, कोण माणसं आमच्यावरती राज्य करतायत, कोण माणसं आहेत जी त्यांची काय लायकी आहे. आजूबाजूचं वातावरण रोजच्या रोज आपण दिवसा हे गढूळ होत जाते. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या यांना आपण काय सांगणार आहोत, काय दाखवणार आहोत. मला असं वाटतं अशा प्रसंगी ही कुसुमाग्रजांची कविता जी गेल्या 25 वर्षापूर्वी आली होती ती मी आज तुमच्यासमोर फक्त म्हणून दाखवतोय. जितेंद्र हा आपण आमचा कुठे गेला पुष्कर वगैरे, मी तुमच्यासारखी म्हणू शकत नाही, मला बोलता येणार नाही तशी, मला जशी बोलता येईल तशी मी बोलतो. ही कविता खूप वर्षांपूर्वी मंत्रालयामध्ये पण लावली होती पण मला असं वाटतं जागा चुकली. भारताला किंवा इंडियाला किंवा हिंदुस्थानला आपल्याला काय जाते तिन्ही बोलायला. पन्नास वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता आहे. अनेकांना आपल्याला पैकी अनेकांना माहितीही असेल, मला असं वाटतं ही रोज म्हटली तरी चालेल. जसं आपण रोज पूजा करतो प्रार्थना करतो तशी मला असं वाटतं ही कविता प्रत्येक किमान महाराष्ट्रातल्या तरी माणसाने रोज म्हटली पाहिजे किंवा वाचली पाहिजे. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन गुबडांचे व्रत धरू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा भीतासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा, 21वे शतक सामोरी 16व्यास्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बखतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा, मेजा खालूनी मेजा वर्तुनी द्रव्य कुणाचे लुटू नका. आणि आज चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आज आपल्याकडे ह्याच्यावर भांडणं होत आहेत, वाद होत आहेत. मला असं वाटतं बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मंदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा अपुल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पापकृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा, भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. गोर गरिबा छळू नका, पिंडफुकाचे गिळू नका, गुणीजनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका, सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका.
पुत्र परशु सम विकती ते नर नर नराधम गणातया परमित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे. सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षळू नका. सुजन असा पण कुजन मातता हत्यार हाता मध्ये धरा. सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणूनही पिटू नका वा देवी म्हणूनही भजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे नरनारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनवते हात जोडून वाटवाकडी धरू नका. मला असं वाटतं की ही कविता प्रत्येकाच्या घरामध्ये तर लागली पाहिजे, रोज किमान वाचली पाहिजे आणि जो चुकत असेल त्याला पाठवली पाहिजे.